नमस्कार उद्योजक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्हाला कधी कधी असं वाटतं का की आपला उद्योग आता बंद करून टाकूयात? कितीतरी काळ त्यातून नफाच होत नाही आहे, याशिवाय कोणती तरी दुसरी नोकरी किंवा इतर कुठला तरी उद्योग व्यवसाय करूयात? जर असं वाटत असेल तर असा विचार करणारे तुम्ही एकटेच नाही हे लक्षात घ्या, आणि सगळं सोडून देणं हा पर्याय नाही हेही लक्षात ठेवा। तर आज आपण जे कुठले मोठमोठे उद्योग व्यवसाय पाहतो ते सर्व याच परिस्थितीतून कधी ना कधी गेलेले आहेत। विक्री जवळपास शून्यात जमा झाली होती, उद्योग आणखी कर्जबाजारी होत चालला होता, लिलाव करू इच्छिणारे लोक आपल्या दारात येऊन उभे राहत होते आणि आपला उद्योग आता कर्जबाजारी होणाऱ्या जाणाऱ्या मार्गाकडे जातोय। पण तुम्हाला माहीत आहे का या सर्वातून ते यशस्वी उद्योजक बाहेर कसे पडले ते? तर अगदी सोपं आहे, त्यांनी कधीही हार मानली नाही आणि पळवाट तर अजिबात काढली नाही, ते सतत प्रयत्न करत राहिले। आपण कष्ट करून उभ्या केलेल्या उद्योगाला उतरती कळा लागलेली पाहताना आपल्याला नक्कीच खूप वाईट वाटत असणार हे साहजिक आहे, परंतु अशाच काळात बहुतांश उद्योजक भावनेच्या भरात येऊन चुकीचा निर्णय घेताना दिसतात। आपल्या उद्योगाला परत वर आणण्यासाठी आपल्याला सामान्य गोष्टींपेक्षा नक्कीच काहीतरी जास्त करायला लागणार आहे हे लक्षात घ्या। त्यामुळे आपला उद्योग पुन्हा रुळावर आणण्याचे मार्ग आज आपण जाणून घेणार आहोत। तर यातला सगळ्यात पहिला मार्ग आहे नवनवीन गोष्टींचा विचार करा। उद्योजकांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या जगात स्थिर असं काहीच नाही। व्यक्ती, त्यांच्या आवडीनिवडी, तंत्रज्ञान, व्यवसाय सर्वच बदलत असतं। आज जर एखाद्या गोष्टीला खूप किंमत मिळत असेल तर भविष्यात ती मिळेलच असं नाही, त्यामुळे आपल्या उद्योगाने सुद्धा काळाच्या बदलानुसार वागलं पाहिजे। फक्त आजचा विचार करणं आणि भविष्यात काय होईल याकडे संपूर्ण दुर्लक्ष करणं यामुळं मोठमोठ्या कंपन्यांनी स्वतःचं नुकसान करून घेतलंय। याचमुळे तर एकेकाळी आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम असलेल्या कोडॅक, सोनी, मोटोरोला आणि याहू सारख्या कंपन्या मार्केटमधील आपलं स्थान गमावून बसल्या। विशेषतः या स्ट्रॅटेजीला स्ट्रॅटेजिक ट्रॅप अर्थात योजनेतील चुकांमुळे आपण ज्या ट्रॅपमध्ये अडकतो असं जाळं संबोधलं जातं। याशिवाय एक मानसिक गुंतागुंत सुद्धा यामध्ये असते, आणि ती म्हणजे बहुतेक उद्योजक केवळ एखाद्या उद्योगाच्या यशाची कारणं पाहून त्यानुसार आपला उद्योग डिझाईन करायला जातात, परंतु त्या दरम्यान काळातील अनेक बदलांकडे ते अजिबात लक्ष देत नाहीत। याशिवाय उद्योगात जे पैसे येतात ते योग्य आणि गरजेच्या ठिकाणी न वापरता इतर ठिकाणी वापरल्यामुळे सुद्धा बरेच उद्योग बंद पडताना आपल्याला दिसतात। आता एक गोष्ट सरळ सोपी आहे, जर एखाद्या उद्योगाने काळानुसार आपल्यात बदल केले नाहीत तर तो उद्योग अयशस्वी होण्याची शक्यता वाढत जाते। अनेक मोठमोठ्या उद्योगांच्या उदाहरणातून आपण हे आणि अजून बरंच काही शिकू शकतो। जर अनेक कोटींचा नफा कमावणारी कंपनी सुद्धा बदल न स्वीकारल्यामुळे बंद किंवा काळाच्या मागे जर पडू शकते तर छोट्या उद्योगांवर याचा प्रभाव किती पडत असेल याचा तुम्हीच विचार करा। आता लगेच आपल्याला याची सवय होईल असं नाही, परंतु आपण केलेल्या चुका आणि इतर कंपन्यांच्या अभ्यासावरून काढलेल्या त्यांच्या चुका लक्षात ठेवा आणि आपण त्या चुका करणे टाळा। आपल्या उद्योगात बदल घडवून आणा, नवीन उत्पादनं आणि सेवा तयार करा, आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व काम स्वतःच्या अंगावर ओढून घेण्याऐवजी आपली टीम, आपल्या उद्योगातील गुरु, परिवार यांची मदत घ्या। त्या सर्वांना या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी कल्पना विचारा, त्यातील उत्तम कल्पनांचा तुम्ही विचार करा आणि त्या लगेच अंमलात आणा। आता दुसरा मार्ग, तो म्हणजे मार्केटिंगचा नवीन प्लॅन तयार करा। मित्रांनो, मार्केटिंग एक अशी प्रक्रिया आहे जी एकतर आपला व्यवसाय प्रचंड वाढवू शकते किंवा आपला व्यवसाय बुडण्याचं कारण तरी ठरू शकते। आपल्या आधीच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीने आपल्याला साथ दिली होती का हे पहा, जर नसेल तर ती पहिली सुधारण्याची आपल्याला गरज आहे हे लक्षात घ्या। मेलिंडा एमर्सन या लघु उद्योगातील तज्ज्ञानुसार मार्केटिंगच्या उत्तम आराखड्यामध्ये पुढील गोष्टी नक्कीच असल्या पाहिजेत, त्या म्हणजे मार्केट रिसर्च, टार्गेट मार्केट, योग्य ठिकाण, स्पर्धात्मक विश्लेषण, मार्केट स्ट्रॅटेजी आणि बजेट। यातील प्रत्येक गोष्ट कमी अधिक प्रमाणात एखाद्या उद्योगाच्या यश अपयशाला नक्कीच कारणीभूत ठरते। त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला ग्राहक अचूक ओळखणं। योग्य ग्राहकांना ओळखण्यासाठी त्यांच्या आवडीनिवडी आधी जाणून घ्या। यासाठी तुम्ही त्यांच्याशी फोनवरून किंवा इंटरनेटवरून किंवा सोशल मीडियाद्वारे थेट संपर्क साधू शकता। आपल्या उत्पादनाबद्दल त्यांना त्यांची मतं विचारा आणि त्याचप्रमाणे
त्यांच्या काही वेगवेगळ्या मागण्या असतील तर त्याही विचारा. त्याचप्रमाणे विविध कल्पनात्मक मार्गांनी वैयक्तिक मार्केटिंगकडे सुद्धा लक्ष द्या. आता पुढचा मार्ग, एखादा उद्योग साथीदार आणण्याचा विचार करा. मित्रांनो, एका व्यक्तीपेक्षा दोन व्यक्ती नक्कीच उत्तम काम करू शकतात. त्यामुळे अशी एखादी नवीन व्यक्ती उद्योगात आणायचा प्रयत्न करा जी आपल्या उद्योगात गुंतवणूक करेल आणि आपला उद्योग वाढवण्यासाठी आपल्याला मदत करेल. नवीन व्यक्तीमुळे आपलं नेटवर्किंग सुद्धा वाढेल. उद्योगात साथीदार आणण्यापूर्वी एका गोष्टीची मात्र काळजी घ्या की त्या व्यक्तीची स्वप्न ध्येय ही तुमच्या ध्येयांना पूरक असली पाहिजेत. आता पुढचा मार्ग, तो म्हणजे जोखीम पत्करा. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या भाषणात एकदा सांगितलं होतं की उद्योग अयशस्वी होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे जोखीम पत्करण्यास नकार देणं. जर आपल्याला प्रचंड यश हवं असेल तर ते आपल्याकडे येण्याची वाट पाहत बसू नका. त्यासाठी आजच कामाला लागा. उत्तम संधी शोधणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी ती ओळखणं गरजेचं आहे. ही संधी स्वतःहून आपल्याकडे चालत येईल याची वाट बघत बसण्यात काहीच अर्थ नाही. त्यासाठी आपल्याला जाऊन तिचा शोध घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपल्या रोजच्या कामातच ती दडलेली असते, त्यामुळे लक्षपूर्वक आपलं काम करणं हा सुद्धा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. उत्तम संधी सापडल्यावर काहीही विचार न करता खूप मोठी जोखीम पत्करणे योग्य नाही, तर आपल्या प्रत्येक निर्णयाचा प्रभाव कसा पडेल याचा अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. छोट्या छोट्या चॅलेंजेसनी आपण सुरुवात करू शकता. जर यात आपण यशस्वी झालात तर आपला आत्मविश्वास वाढेल आणि जर गोष्टी बरोबर नाही झाल्या तर आपल्याला योग्य दिशा नक्कीच दिसेल. याशिवाय आपण जे कोणते काम हातात घेऊ ते अर्धवट सोडू नका. ते काम पूर्ण करेपर्यंत थांबू सुद्धा नका. थोडक्यात, उद्योगात चढ उतार हे येणारच आणि कोणताच उद्योग कायम छान उत्तम चालत नाही हे प्रत्येक उद्योजकाने लक्षात घ्यायला हवं. अशी सुद्धा वेळ येईल की आपल्याला पूर्ण हरल्यासारखं वाटेल. त्यावेळी नवनवीन गोष्टींचा कल्पनांचा विचार करा, नवीन भागीदार शोधा, आपला मार्केटिंगचा आराखडा पुन्हा तपासा आणि मोठमोठ्या जोखीमा पत्करून उद्योगात पुढे जायचा प्रयत्न करा. तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुम्ही खूप काही शिकाल, पुढे जाल, उद्योगात पुन्हा नफा मिळायला लागेल आणि खरं यश काय हे तुम्ही स्वतःच नक्की अनुभवाल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही एखाद्या बुडायला लागलेल्या उद्योगाला सुद्धा नवसंजीवनी देऊ शकता. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.